रात्रि यानी 8 नवंबर 2016 की रात्रि को 12 बजे से वर्तमान में जारी 500 रुपये और 1000 रुपये की करेंसी नोट लीगल टेंडर नहीं रहेंगे। ये मुद्राएं कानूनन अमान्य होगी। 500 और 1000 रुपये की पुरानी नोटों के जरिए लेन देन की व्यवस्था आज तो नहीं होगी। काले धन और जाली नोट कारोबार में लिप्त देश विरोधी और समाज विरोधी तत्वों के पास मौजूद 500 रुपये 1000 रुपये के पुराने नोट अब केवल कागज के एक टुकड़े के समान रह जाएंगे। ऐसे नागरिक जो संपत्ति मेहनत और ईमानदारी से कमा रहे हैं, उनके हितों की और उनके हक की पूरी रक्षा की जाएगी। ध्यान रहे कि 100 रुपये 50 रुपये 20 रुपये 10 रुपये 5 रुपये 2 रुपये और 1 रुपया का नोट और सभी सिक्के नियमित हैं और लेन देन के लिए उपयोग हो सकते हैं, उस पर कोई रोक नहीं है। तर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी खास आपल्या शैलीमध्ये मोदींवर ही टीका केली। जनता पक्षाचे त्यांचे स्वतःचे आमदार आणि खासदार हे सुद्धा मोग घेऊन का गप आहेत। मी म्हणलं तुम्ही घाबरता कशाल, नाही वो मोदी, अरे मोदी होतो काय अरे आमच्या इथं सातारला मोदी पेढेवाले आहेत। म्हणलं हा काय म्हणलं हा मोदी कोण एवढा मोठा कोण लागून गेला। एक समज लक्षात घ्या, मोदींना मला सांगावंसं वाटतं की समाजामुळं तुम्ही आम्ही आहोत, तुमच्यामुळं एकट्या कुठल्या माणसा व्यक्तीमुळं समाज नाहीये। तर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा मोदींवर थेट केलेला हल्ला बोल गाजलाच। एक महीने से पूरा ऑपोजिशन, सब पार्टी लोकसभा में चर्चा करनी चाहती है। यहां पे हर पार्टी के रिप्रेजेंटेटिव्स बैठे हुए हैं। सरकार और प्रधानमंत्री नहीं चाहते कि हम लोकसभा में पार्लियामेंट में अपनी बात रखें। प्रधानमंत्री जी पर्सनली डरते हैं, प्रधानमंत्री घबराए हुए हैं क्योंकि मेरे पास इंफॉर्मेशन है जिससे उनका पूरा गुब्बारा फटेगा और वह हमें अंदर बोलने देना नहीं चाहते हैं। हमने स्पीकर से कहा है कि सब के सब रूल्स आप डिस्पेंस कर सकती हैं, सिर्फ ऑपोजिशन के लोगों को जगह दे दो बोलने की, यह हमारा हक है। उसके बाद आप जो जवाब देना चाहते हैं, जितना टाइम आप चाहते हैं, प्रधानमंत्री पर्सनली बोलना चाहते हैं आप दीजिए, मगर यह हमारा राजनीतिक हक है। हम चुनकर आए हैं, हम सब एमपीज हैं, यह हमारा हक बनता है कि हमें वहां बोलने दिया जाए। आपल्या वक्तव्यामुळे राजकीय भूकंप होईल असं राहुल म्हणाले होते आणि त्यांच्या या वक्तव्याचा समाचार पवारांनी कसा घेतला तेही ऐकूयात। लोकसभेमध्ये राहुल गांधी आम्ही भयंकर काळजीत होतो, पार्लमेंट काय कोसळतंय काय होतंय, आता भूकंप होणार म्हणून आम्ही आपला आपसापसात म्हणत होतो लवकर बाहेर निघूया, भूकंप झाला ते आभार कोसळलं, पार्लमेंटची वास्तू खाली आल्याच्या नंतर आपलं काय होईल, आणि म्हणून त्याने आम्हाला सावध केलं। पण अजून काय तो भूकंप येत नाही त्यामुळं तर राजकारणातले प्रतिस्पर्धी नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आले त्यावर राज ठाकरेंनी आपल्या ठाकरी शैलीत तोफ डागली।
सकाळी गोव्यात जाऊन भाषण देताना तुम्हाला हुंदका येतो आणि संध्याकाळी बारामतीमध्ये जाऊन तुम्ही सांगता शरद पवारांचं बोट धरून मी राजकारणात आलो. त्यांचं बोट धरून तो अजित पवार पण आला, ते त्यांचं बोट धरून आले. आता तुमचं बोट कुठचं त्यांचं बोट कुठचं आम्हाला कसं कळणार? आणि निव्वळ योगायोग असा जर समजायचा असेल आपल्याला आणि एकच बोट निघालं तर गेला देश सध्या त्याच विचाराने जाणार असू तर. तर नव्या वर्षात उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला आपल्या पद्धतीनं सुरुवात केली. मुंबई बद्दलची आमची व्हिजन जर सेनेला मान्य असेल, आता तुमची व्हिजन तपासायला मी काय डॉक्टर लहाने, हे डोळ्याचा नंबर काढायचं काम तुमच्याकडे, हे तुमच्याकडे मी पाठवतो, तुम्ही मला नंबर काढून द्या आणि मग बघतो त्यांची तुमची व्हिजन काय आहे. तुमची व्हिजनची मला पर्वा नाही, माझ्या मुंबईकडे जर वाकड्या नजरेने बघाल तर ती व्हिजन मी अजिबात सहन करणार नाही. तुमची व्हिजन तुमच्याकडे, पण मुंबईवरचा महाराष्ट्राचा ठसा पुसणारी जर तुमची व्हिजन असेल तर ती व्हिजन कोणाची असेल ते डोळे आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही. मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन झालं आणि यावेळेला बोलताना मुख्यमंत्र्यांनी जीवा महालाचा संदर्भ दिला. मी आई तुळजा भवानीला आज एकच साखर घालतो. अरे मी शिवा तर होऊ शकत नाही, ती माझी औकात नाही, पण मला किमान जीवा होण्याची संधी आई तुळजा भवानीने द्यावी. आणि या ठिकाणी महाराजांचं आणि या महाराष्ट्राचं या ठिकाणी सेवा करण्याची शक्ती आई तुळजा भवानीने मला द्यावी, हीच विनंती आई तुळजा भवानीच्या चरणी मी करतो. आणि इतकं सुंदर भव्याचं स्मारक करत असताना या स्मारकाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा मिळेल, प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये काही ना काही करण्याची इच्छा होईल आणि महाराजांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या गोष्टीतनं आम्हाला देखील प्रशासनाची प्रेरणा मिळेल असा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करतो. तर आसपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यावर अजित पवार यांनी टीका केली आणि त्यांनी टीका करताना काय मिश्किल टिप्पणी केली तेही ऐकूयात. शिवेज दिले आणि शिवसेना मंत्री केलंय का लोकांची काम करायला मंत्री केलंय. पर्वत तर कुणाला तरी अधिकाऱ्यालाच दम दिला. काल मला कोणी सांगितलं की निवडणूक आयोगाच्या त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. ही पद्धत अरे फार महत्वाच्या पदावर बसल्यावर फार डोकं शांत ठेवून बोलावं लागते बाबा. मी अनुभव घेतलाय बाबा, त्याच्यानंतर नाही चूक केली की चव्हाण साहेबांच्या इथं सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 पर्यंत बसलो, आत्मक्लेश केला. एवढंही त्याला पट्याला कळत आता काय करावं. त्याच्यामुळे बाबांनो माझी एवढीच विनंती आहे की अशा पद्धतीनं त्या पदाचा वापर करायचा नसतो. तर सरता वर्ष गाजलं ते मराठा मोर्चानी, यावर नारायण राणेंनी काय वक्तव्य केलं होतं ते ऐकूयात. हे बघा, राज्य सरकारने गंभीर दखल एवढ्या मोठ्या मोर्चांची आणि त्या मोर्चा लोकांची भावना जर ओळखली नाही तर आमचं नुकसान आहे. राज्य सरकार या मराठ्यांची 34% मराठ्यांची ताकद सरकार उलटण्याएवढी बदलण्याएवढी नक्कीच आहे. आणि एवढे लोक विरोधात गेल्यावर सरकार टिकेल आणि चालेल असं मला वाटत नाही. तर मराठा मोर्चांना उत्तर देण्यासाठी दलितांनी मोर्चे काढावेत की नाही यावर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते ते ऐकूयात. मोर्चाला येत नाही आहे त्या सगळ्या याच्यामध्ये. हा एक खेळ चालवलाय असं मी त्या ठिकाणी. महाराष्ट्रामध्ये एकही विरोधी मोर्चा निघालेला नाही अजूनही मी सांगतोय. त्याच्यामध्ये जे निघालेले मोर्चे आहेत ते सगळे मराठ्यांचे मोर्चे आहेत. त्या ह्याच्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये असताना बघतोय की हा मराठा विरुद्ध दलित असं व्हावं असा प्रयत्न आहे. कोणाचा प्रयत्न आहे हा? प्रयत्न आरएसएसचा प्रयत्न आहे. त्या ते शब्दाने आणि प्रचाराने असं चाललेलं आहे त्याच्यामध्ये की ह्या सगळे जे मोर्चे मराठ्यांचे निघालेले आहेत ते दलितांच्या विरोधी आहेत. त्याच्यामुळे आता जे काही मोर्चे काढले जात आहेत हे कुकटप मोर्चे आहेत असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे.
ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आले की दलित समूह असाच्या असणारा हा काहीच बोलत नाही आहे त्या सगळ्या याच्यावरती, तेव्हा ह्यांनीच यांचे प्यादे उभे केलेले आहेत आणि ते मोर्चे काढतात. समर्थन नाही आहे माझं, अजिबात नाही आहे. आणि जेवढे कोणी मोर्चे काढणार आहेत, मी सर्व आंबेडकरी समूहांना दलित समूहांना असणारं हेच सांगतोय की हे आपल्यामधले विकत घेतलेले प्यादे आहेत, ही बांधगुळ आहेत, जे RSS आणि BJPच्या हाताला लागलेली बांधगुळ आहेत. आणि सगळ्यात शेवटी या वर्षाच्या आढाव्यामध्ये रामदास आठवले त्यांच्या कविता करण्याच्या शैलीबद्दल प्रसिद्ध आहेत. नोटबंदीवर त्यांनी काय कविता केली ती ऐकूयात. नरेंद्र मोदी यांनी केल्यामुळे नोटाबंदी, नरेंद्र मोदी यांनी केल्यामुळे नोटाबंदी, काळा पैसा कमवणाऱ्यांच्या डोळ्यासमोर आलेली आहे आंधी. आता भविष्य काळामध्ये जरूर होणार आहे गोरगरिबांची चांदी, भविष्य काळामध्ये जरूर होणार आहे गोरगरिबांची चांदी, आणि चुकीचा पैसा कमवणाऱ्यांची तुटून जाणार आहे फांदी.